शौमिक महाडिक यांच्या फंडातून विविध विकास कामांचं उद्घाटन व पाण्याच्या टँकरचा लोकार्पण सोहळा. पदभार स्वीकारणे म्हणजे सगळं होत नसतं, तर कार्यभार हा तितकाच महत्त्वाचा असतो, त्यामुळे तो प्रामाणिकपणे उचलला पाहिजे. जितक्या प्रामाणिकपणे काम कराल तितक्या प्रामाणिकपणे दुसऱ्याच्या मनापर्यंत पोहोचत असतं हे मला माहिती आहे, म्हणून मी माझं काम प्रामाणिकपणे करत राहते असे उद्गार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी काढले. त्या मौजे वडगाव तालुका हातकणंगले येथे जिल्हा परिषद फंडातून झालेल्या विकास कामाच्या उद्घाटन व पाण्याच्या टँकरचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीकांत सावंत होते, तर प्रमुख उपस्थितीत रावसाहेब चौगुले व सरपंच काशीनाथ कांबळे होते. त्या पुढे म्हणाल्या की मी जो पाण्याचा टँकर दिला आहे त्याच्या मागे एक उदात्त हेतू आहे की ज्यावेळी कोल्हापुरात महापूर आला व चोहीकडे पाणीच पाणी होतं पण माणसांना पिण्यासाठी पाणी नव्हतं, त्यासाठी आपण काहीतरी व्यवस्था केली पाहिजे, पण ती ग्रामपंचायतीच्या हक्काची असावी, त्यामुळे माझ्या मतदारसंघामध्ये 5 गावं येतात त्या प्रत्येक गावात पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली आहे. माझ्या मतदारसंघातील प्रत्येक गावातील ग्रामस्थ माझ्यासोबत राहून मला मतदान केलं, त्यामुळे मी तुमच्या मतावर जिल्हा परिषद मतदारसंघाचं नव्हे तर जिल्हा परिषदेचं अध्यक्ष होऊन नेतृत्व करण्याची संधी दिली आहे, त्यामुळे भविष्यात मी पदावर असो वा नसो पण आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी तत्पर असेल. यावेळी जिल्हा परिषद शाळेतील खोली, प्राथमिक आरोग्य केंद्रातील खोली, मातंग समाज येथील RCC गटर्सवर रस्ता इत्यादी कामाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं. तसेच गावासाठी कोट्यवधीची कामं करून वचनपूर्ती केल्याचं समाधान वाटत आहे असंही त्या यावेळी म्हणाल्या. यावेळी माजी सरपंच सतीशकुमार चौगुले, सविता सावंत, अविनाश पाटील यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी ॲडव्होकेट विजयकुमार चौगुले, सुनील खारेपाटणे, सतीश वाकरेकर, माजी पोलीस पाटील मनोहर चौगुले, आनंद थोरवत, सुरेश कांबरे, दादू अतिग्रे, अमोल झांबरे, भूपाल कांबरे, पवन जाधव, माधुरी सावंत, सरिता यादव, मायावती तराळ, अश्विनी लोंढे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक प्रदीप लोहार यांनी केलं, तर आभार स्वप्नील चौगुले यांनी मानले. कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.